हरिओम, मार नाम वनिता वीरा वसंत राठोडचं, मार उपासना केंद्र वसईचं, मुंबई में म्हणू छू। म आज तमने अपन बापू भक्त शुभलक्ष्मी वीरा अय्यर येर म अनुभव वन आयो जगो सद्गुरु अनिरुद्ध बापूर आयो जगो अनुभव के वाळछू। शुभलक्ष्मी वीरा ये बापू परिवार ती 1999 ती जुळणच। शुभलक्ष्मी वीरा खारगर नवी मुंबई में रच, वो भारत पेट्रोली में नौकरी करच। और वय 40 वेगोच तो शेनच काजी वाटेन लगी बापू परिवार रिसार तो बापून वाटेन लगो कि ये वाया वेनच चावच। बापून मोटाई नंदाई आणि सुचिदाता वेताणी वर वाया ठराय आणि वो भी एक आपण बापू भक्ते तीच। बापू भक्त भी बापू का नजर उन्हें वाटो ये निर्दोही वाया करा दे तो वो में वाया करा देने सुरेश सिंह आइए रहती दोई जना आनंद देती सुखी संसारे संसार करेन लगे। वो ने वह वेगो तो बस उन्हें वाटेन लगो कि अपने बाल बच्चा भी चावच चार वेन चावच। बस वो प्रयत्न करेन लगे। एक दिस हालचल गई तरी कहीं उन्हें उपचार को नहीं हो। बस प्रत्येक कामे वहाँ बापू भक्ते न यीज हरदावच सुचित दादा कन जायरो, कारण सुचित दादा ही शेरो प्रेरणास्थानच प्रेरणास्थान रे रेती कुणशी अडचण आवगी तो सब बापू भक्त ये सुचित दादाकनच जावच। कारण ये दोई जणा वेताणी सुचित दादा कन चल गे विचारेन कि हमने सपचार कोणी वेरोच तो हमने सपचार चारोच। तो बस वो बापून विचारन ट्रीटमेंट चालू करेल केन लगे। बापून शुभलक्ष्मी विरार तो सबज रिपोर्ट पहिले तीच मालम रह। शुभलक्ष्मी वीरा आणि और मिस्टर सुरेश सिंह अय्यर ये दोई भी ट्रीटमेंट ले सारू तयार वेगे। ट्रीटमेंट ले चालू कर दीने येर शुभलक्ष्मीचं 40 साले ती उपर वय वेगो तो उन्हें खूपच काळजी वाटली ती। तरी भी वो नवीन कृत्रिमरित्या दोईर एकमेकीर जंतु व एक गर्भाशय मई नाकन ओसो उनेर प्रक्रिया करण सपचार वे सारू प्रयत्न करेन लगे। कोणच आपण आयवीएफकाचा आयवीएफचे ट्रीटमेंट वो दोई वेताळी लेन लगे। पहिली वेळा आयवीएफ किदे वो उनेर फेल चलवो, दुसरे वेळा किदे वो भी फेल चलवो, तिसरे वेळा किदे जना वो गरोदर रेगी पण वरो गर्भपात वेगो। पण दोई थांगा खूप निराश वेगे, खूप निराशात सोड दिने उनेन वाटो की आप काही खरोचे नाही आपण काही सपचार वेही नाही। पण एक कार्यक्रमे में बापू भेटो उनेन बापू भेटो आणि नंदाई भी भेटी। नंदाई कहन लगी कि बाळा तू काही विचार मत कर, काळजी मत कर, तो सपचार वेळच वाळो आपणे हाते मै वेळच आब तो आब वेळ जाय मत द। पच आपणे वाटिया की आपण वेळ चलगी आणि आपण काही प्रयत्नच कोणी किदे। दोई वेताळी तम मोठाई प्रार्थना करो आणि वनको तोन जना उचित वाटिया जनाज बन बाळ द। बस दोई धाम प्रार्थना करेन लगे। बापू भी और माते हाथ फेरो उन खूब मोटो आत्मविश्वास वाड़गो। बस तो दोई धाम प्रयत्न करेन लगे। नंतर बस सुचित दादा ने विचारेन लगे तो सुचित दादा कहन लगो फक्त आप एकज वणा आईवीएफ करे रो वो भी शेवटे रो। दोई धाम खुश वेताने डॉक्टर पारेखे कन गे शेवटे रो आईवीएफ किदे चौथो आईवीएफ किदे जना वो खूब खुश वेगे प्रेग्नन्सी रेगी प्रेग्नेंट रेगी। आणि डॉक्टर केन लगो की तुमने 9 महिना बेड रेस्ट लेणो लागिया 9 महिना बेड पच। शुभलक्ष्मी वीरा भी तयार वेगी 9 महिना आराम करेन लगी सब व्यवस्थित चालू होतो। पच अचानक 8 महिना भरागे और वडिले अचानक निधन वेगो। पच वो खूप घाबरगी खूप घाबरगी और धीर देन लगे। पच बापूर येती परत वो सावरगी आणि पच एकदम उन्हें आनंदेर वेळावगी। उन्हें भाई 9 महिना भरागे शेन आनंद वेगो तब्येत ठीक रह। पच उन्हें रामनवमीर शुभ मुहूर्ते पर ऑपरेशन करेर ठरवो। ऑपरेशन वेगो ठरवो तो बाळ जन्मे नावगो शेनच खूप जन आनंद वेगो सब बड़ी आनंदी आनंद वेगो सब लोग खुश रह। डॉक्टर विजय अग्रवाल ये बापू भक्त छेनी आणि बापू परिवार माहिती छे नाही पण खूपच आश्चर्य वाटेल लगो। पचू बापून रामनवमीर दन जाण भेटो
आणि केन लोक की बापू ही तो खूपच चमत्कार वेगोच अशक्य मात्र जोको शक्य कर नाकोच कारण म ऑपरेशन करेल वळा शुभलक्ष्मीन देखो तो और गर्भाशय पिशवी यात्रा विचित्र प्रकारे र की वन बाळ वेणू 10 वणा तरी आईवीएफ करे वार तरी भी वन सपचार वेच कुणी वार पण तू अशक्य वाद छ जोको ही शक्य कर नाको आणि हे तो येरमई तो मार काहीच काम पुढं ही सब तो विज्ञाने मुन्यांगेर वाच आज जना ये सब देवेरच कामच ही बापू तू मारसम पेशंट देमेलो करण म और ऑपरेशन की दो नाही तर असो कोणो शक्यच कोण र ही फक्त देवेरन देवेरच कामच फक्त उच सद्गुरुच करू शकच बापू आत्रा मोठो चमत्कार वेगो की मार हाते माई 7 पाऊंडेर बाळ र ही सब फक्त केवळन केवळ सद्गुरुच करू शकच ही वाद सब विज्ञानेर मुंड्यांच येर सारू अध्यात्मेरच गरज लागच नंतर बाळ वाढेन लगो बाळ एक मिनार वेताने येणे वाटेन लगो शुभलक्ष्मी वीरान वाट की आपण बाळ चेकअप करायन जावच पचो चेकअप आहे सारू डॉक्टर प्रीती पारेखेकन लेगे पच प्रीती पारेखेन वाटो की येर छातीम दशे गडबडच गडबड छ तो बस वो कहने लगी कि टुडे इको करा यार बात बस उन्हें कहो कि ये बाहर छाती में हृदय है ना दी छेद छ तो बस विचारे लगे कि आप कहीं करे रो कहीं करो वो तो खूब घाबर गए अतरा नान के आसो बाढ़ एक मीनारो आप कहीं करे रो तो बस वो के डॉक्टर कहने लगी 6 महीना थामो बस और नंतर आप ऑपरेशन करा दोई खूपच घाबरगे उन्हें वाटो की आत्रा प्रयत्न ते आपण बाळ मळोच आत्रा आपण लाडको बाळचं वर कुखरून काही करूया आपण करण पचो घाबरतानेच रोते रोते सुचित दादा कंसल गे सुचित दादा उन्हें समांग के दिनो काळजी मत करो पच बापून विचारो बापू केन लगो की ना आपण बाप फक्त हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर राजीव कर्णिक ओर कण मेलो वो जे किया जको वर सल्ला लो हानू केन लगो जना पचो वो रिपोर्ट लेता है राजीव कर्णिके कन गे राजीव कर्णिक डॉक्टर केन लगो आप बाळ खूप छोटो स पण वरो ऑपरेशन कणोज लागेवा तापण 6 महिना थांबा वाढले का बाळे वजन वाढेदा ओर नंतर आपण ऑपरेशन करा तसे लोक थांबगे पच असोच एक कार्यक्रम येवणा बाळ वनेन बापू भेटगो आणि तो बापू भेटो आणि वो केन लगो की तम ये बाळे काळजी लो कि नॉर्मल सरासरी काळजी लो और सारू काही स्पेशल ट्रीटमेंट मत करे दो और छातीन दी छा हृदयन दी छेद छनी वो जो को मोटाई एक तो गायब कर दिए आणि दुसरे ऑपरेशन करणोच लागे पचो वने जसे बळ मळगो दोई वेताणी काळजी चिंता करे छोड दिने बाळ पच 7 महिनार वेगो परत तपासी सारू डॉक्टर कंगे पचो ने वाटेल लगो कि अब अपने ऑपरेशन को लागत डॉक्टर की कि अब ऑपरेशन करतो आहे वाची नहीं बाहर नहीं और प्रेशर छ जो को खूब जास्त छ आप आज 6 महीना थांबा और नंतर ऑपरेशन करा पच और इन वाटेल लोगो लगेच पच वो डॉक्टर करने के कनगे राजीव करने के कनगे डॉक्टर राजीव करने देखता नहीं के लोगो आप में येज भी ना ऑपरेशन करना का चालिए कहीं पचो के लाग ठीक च लागो तारी इच्छा ती तुम्हारी इच्छा ती जसो काही करेरच ओसो तुम करो हमने चाली पस दई काळजी करता घर चल गे पचोने ऑपरेशन तारीख ठरगी ऑपरेशन वेळ आवगी फोर्टीज हॉस्पिटले में डॉक्टर हितेश पारेखेर होता ऑपरेशन करेर ठरगो सब पेन काळजी वाटेन लगी सब भेटने लगी पण ही ऑपरेशन र डॉक्टर राजीव कर्णीर ऑब्जर्वेशनेर हेट ऑपरेशन करे वार तो पच ऑपरेशनेर वेळ आवी सब घाबरेन लगे शेन काळजी वाटेन लगी पच ओतरा माईस डॉक्टर पौरस सिंह ओता आहे उन्हें दोई जणांना वाटो की ही तो बापूच आवगो उन्हें खूपच आधार वाटो खूप आशा वाटगी की आप सब व्यवस्थित वेवा डॉक्टर पौरस सिंह केन लगो की तमने जो जप करेरच जो कोण तम करो पण माई जे डॉक्टर ऑपरेशन करेचो फक्त शिडेरच काम करे वाच जे काम मुख्य करेरचं जगवून तो मोठ्याडी आणि सद्गुरु बापूच करे वाळचं तर काही काळजी मत करो असो सांबळेर बाद कोणी धीर आवगो दोई जणा वेताणी अनिरुद्ध चालीसा आणि हनुमान चालीसार पठन करेन लगे थोडंच वेळे ती
डॉक्टर करनिक बारा आनंद देती है, एकदम खुशी खुशी मायो आने वो कहन लगो कि अरे वो खुद खूबज मोटो चमत्कार वे वो या सो चमत्कार तो मैं देखोच को नहीं, कारण ऑपरेशन करे वहाँ तीन धोखो उद्भव और मई तो मई हमने एक ही धोखो को नहीं पेसमेकर लागो को नहीं, बाड़ेर हार्ट भी बंद को नहीं हो, फुफ्फुसे इन्फेक्शन वो चा वो भी को नहीं हो, मन तो वाटा से खूबज मोटो ऑपरेशन चमत्कार वेगो चमत्कार चमत्कार सकला गो ही खूब आचो पूर्णपणे खूब आचो ऑपरेशन वेगो काही काळजी मत करो। पस वो कहने लगे ठीक समाकरण। पस दुसरे दिन बाळे वडील डॉक्टरेन भेटे गे कि तार उपकार उकरण काही मानू बाबा म कि यात्रा मार छोरा ऑपरेशन है पूर्ण पुनर्जन्मच ओन देना को मग काही करू, तो डॉक्टर कहने लगो येर मई म काहीच कोणी किदूक नाको, ये सब करे वाळो मोटी आडी आणि बापूच आणि तो बापूच तमारो सद्गुरुच तमार विश्वास र करण ओर येती हो, कारण ही वात वेवा शक्यच कोण र ऑपरेशन करेर वाळा मन कळो कि ओर हार्टेर वालेन आजी एक छेदच तिसरो छेदच वो हम बंद करनाके, जर तम वेळे पर ऑपरेशन न करे वारो तो येरो छेद आजी वाट जाय वार आणि हार्ट येरो फाट जाय वार, हार्ट फाटे वार आणि पचवो शस्त्रक्रिया करणं खूपच मुश्किल जाय वार, ही खूपच मोठो धोकोच आणि ही धोको पूर्ण टळगो ही फक्त तमार आणि फक्त तमार सद्गुरु कृपाती, सद्गुरु कृपा तमार खूप मोठं तमारो विश्वास र करण जीवात हो येरमाई मार काहीच हात छिनी। पच ओर नंतर वो बापूर आत्रा उपकार मानेन लगे कि खूप बापूर प्रयत्न किदे प्रार्थना किदे वो कहन लगे येरमाई ती हमने शेन तारे वाळो मार जीवन सफल करे वाळो ही सद्गुरु हमार अनिरुद्ध बापूच हमार पूरो विश्वास र कि वो हमने येरमाई ती बार काढेज वाळो हमने एक छोरा देज वाळो, हम खूप खूप धन्य वेगे हमार जीवन सफल वेगो हासो सद्गुरु अनिरुद्ध बापूर महिमाच वो महिमा मैं तमने किरीचु। तो हरिओम श्री राम अंबंद्य नाथ सवित नाथ सवित नाथ सवित आणि ओरो असोच एक कहणोच की एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु दे ऐसा। हरिओम।